मेडिकल डिवाइस पार्क आणि बल्क ड्रग पार्क। माझा मागच्या सरकारला आव्हान आहे की मेडिकल डिवाइस पार्क किंवा बल्क ड्रग पार्क महाराष्ट्राला देतो अशा प्रकारचं कुठलंही अनाउन्समेंट, पत्रव्यवहार सोडून द्या, अनाउन्समेंट केंद्र सरकारचं दाखवा। एक अनाउन्समेंट दाखवा की केंद्र सरकारने सांगितलं आहे की महाराष्ट्राला बल्क ड्रग पार्क देतो किंवा महाराष्ट्राला मेडिकल डिवाइस पार्क देतो, असं कुठलंच नाही आहे। उलट तुम्ही तर 2.5 वर्ष सकाळी उठलं तर मोदीजींना शिव्या, दुपारी जेवताना मोदीजींना शिव्या, रात्री झोपताना केंद्र सरकारला शिव्या, यातच 2.5 वर्ष घालवले। केंद्र सरकारचं असं कुठलंही जर अनाउन्समेंटच नव्हतं तर मेडिकल डिवाइस पार्क गेलं असं कसं म्हणता येईल? उद्या अमेरिकेत एखादी गुंतवणूक झाली तरी मी म्हणू शकतो हे तर आमच्याचकडे येणार होतं, अमेरिकेत कसं झालं असं म्हणण्यासारखं आहे। जी गुंतवणूक कधीच अनाउन्स झालेली नाही, जसं इलेक्ट्रॉनिक क्लस्टर अनाउन्स झालं, आता हे जर दुसरीकडे गेलं तर आपण म्हणू शकतो की गेलं। हे दोन क्लस्टर महाराष्ट्रात कधीच आले नव्हते, पण त्याही संदर्भात फेक नरेटिव हा या ठिकाणी तयार करण्यात आला। आणि म्हणून मी पुन्हा सांगतो, महाराष्ट्राला 2 वर्षात आम्ही 1 वर आणू। महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावरच येईल। जे बॉटलनेक्स आहेत ते आम्ही दूर करतो आणि हे जे काही वातावरण तयार केलं जात आहे या वातावरणामुळे येणारा उद्योजक महाराष्ट्रापासून दूर चाललेला आहे। मला असं वाटतंय की महाविकास आघाडीचं षडयंत्र तर नाही ना की महाराष्ट्रामध्ये येणारी गुंतवणूक आणि गुंतवणूकदार कन्फ्यूज झाले पाहिजे आणि महाराष्ट्र गुंतवणुकीपासून वंचित राहायला पाहिजे। आणि म्हणून आज पुराव्यासहित मी हे क्लॅरिफाय करतो आहे, यातलं कुठलीही गोष्ट आमच्या काळात गेलेली नाही। याला जबाबदार जर कोणी असेल तर महाविकास आघाडीचं सरकार आहे, हे त्यांचं पाप आहे, त्यांचं पाप आमच्या माथी मारू नका। तुला दिसायला आदित्य ठाकरे यांनी परदेशात जातं किंवा कुठेतरी बाहेर जातं त्यावेळेस तिथे प्रेसिडेंट यांनी मुद्दे उपस्थित केले गेले की तुमच्याच कार्यक्रमात, म्हणजे बरोबर 2-3 महिन्याच्या कार्यक्रमात दुर्लक्षित होतं आणि या गोष्टीकडे होतं, पण तुमच्या कार्यकाळापासून म्हणजे मुख्यमंत्री होतं तेव्हापासून सुभाष देसाई इंडस्ट्री मिनिस्टर होते, तर मग नेमकं कुठं चुकलं? पत्रव्यवहार जे दावे त्यांनी केले की आम्ही केले आहेत, पण तुम्ही सांगता की नाही केलेले आहात, त्यांनी दाखवले कुठे? एकतरी पत्र दाखवू शकले का ते? मी तर कागद घेऊन आलो ना, ते घेऊन आले का कागद? एकही कागद नाही आहे। आणि तुम्ही जे विदर्भाचं विचारलं ना ते कंपन्सेट करू, पण हे पुन्हा सांगतो, हे विदर्भाचं नुकसान जाणीवपूर्वक महाविकास आघाडी सरकारने, आणि मला तर आश्चर्य वाटतं काही शेंबडीपुरं काल नागपूरमध्ये आंदोलन करत होती सॅफ्रॉन गेल्याच्या संदर्भात, त्यांच्या सरकारच्या काळात 1 वर्षापूर्वी गेलेल्या सॅफ्रॉनवर ते आत्ता आंदोलन करतायत, म्हणजे खोटेपणा किती करावा? पण काही हरकत नाही, याचं उत्तर कृतीतनं देऊ, विकासातनं देऊ।